नमस्कार. कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी तिचा जागर टीमच्या हाती. सांगली जिल्ह्यातील दिनांक 26/9/2020 सायंकाळी ठीक 8 वाजेपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी आलेली आहे. आजचे नवे पॉझिटिव्ह रुग्ण जे आहेत ते 615 आहेत. तर सद्य परिस्थितीत उपचाराखाली असणारे रुग्ण 8267 इतके आहेत. आज अखेर बरे झालेले जे रुग्ण आहेत ते 23,921 आहेत. आज अखेर मृत झालेले जे रुग्ण आहेत ते 1,259. आज तागत एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 33,447 पॉझिटिव्हपैकी चिंताजनक रुग्णसंख्या जी आहे ती 1,070 आहे. आता पाहूया तालुका निहाय पॉझिटिव्ह रुग्णसंख्या पाहणार आहोत. आज आटपाडी 1,512 तर आजचे तालुका निहाय पॉझिटिव्ह मृत्यू जे आहेत तेही आपण पाहणार आहोत. सद्य परिस्थितीत पॉझिटिव्ह रुग्ण तालुका वाईज पाहतोय. आटपाडी तालुक्यातील 31, कडेगाव तालुक्यामध्ये 35, खानापूर तालुक्यामध्ये 59, पलूस तालुक्यामध्ये 35, तासगाव तालुक्यामध्ये 53, महानगरपालिका कार्यक्षेत्रात 133, सांगली 86 आणि मिरज 47, जत तालुक्यामध्ये 28, कवठेमंगाल तालुक्यामध्ये 40, मिरज तालुक्यामधील 49 आणि शिराळा तालुक्यामधील 40, वाळवा तालुक्यामधील पुन्हा एकदा आकडा वाढताना दिसतोय. बाधित रुग्ण सापडलेले आहेत. तर सांगली जिल्ह्यात आज 26 जणांचा मृत्यू आहे. आटपाडी तालुक्यामधील 1, खानापूर तालुक्यामधील 1, पलूस तालुक्यामधील 3, शिराळा तालुक्यामधील अजून हाती रिपोर्ट आलेला नाही, महानगरपालिका कार्यक्षेत्रातील 11, जत तालुक्यामधील 1, कवठेमंगाल तालुक्यामध्ये 2, मिरज तालुक्यामधील 1 आणि तासगाव तालुक्यामधील 2, वाळवा तालुक्यामधील 4, सांगली 4, मिरज 6 आणि कुपवाड 1. तर पॉझिटिव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात असणारे, ऑक्सिजनवर असणारे 905, नॉन इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेटरवरती असणारे 106, हायफ्लो नेझल ऑक्सिजनवर 54, इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेटरवरती असणारे 5. तर आज सांगलीकरांसाठी खुश खबर आहे. आज कोरोनामुक्त जवळपास 728 जण झालेले आहेत अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक तथा इन्सिडंट कमांडर कोविड कंट्रोल सांगली यांच्याकडून माहिती आली आहे. ब्युरो रिपोर्ट तिचा जागा न्यूज.